नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे बुळवण मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता एकूण या ठिकाणी अठराशे शेहेचाळीस जागांची वॅकन्सी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकेन्सी आहे शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे वयमॅरता काय असणार आहे अर्ज पद्धत या ठिकाणी काय असणार आहे त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागणार आहे या संदर्भातील डिटेलमधील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर फेर रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो मित्रांनो तर आपण आलेलो आहे महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम जे आहे लिपिक असे या ठिकाणी आहे या पदासाठी या ठिकाणी व्हॅकन्सी निघालेले आहेत सरळ सेवा भरतीने या ठिकाणी ही वॅकन्सी या ठिकाणी केली जाणार आहे या पदासाठी तुम्हाला स्तर एम पंधरानुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी वेतन जे आहे दिलं जाईल एकूण या ठिकाणी एक हजार आठशे शेहेचाळीस जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे गट ची वॅकन्सी ही असणार आहे कॅटेगरीनुसार पदे जे आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आरक्षणानुसार पदे देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे तर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखेचे पदवीधर तुम्ही असणं या ठिकाणी आवश्यक आहे पंचेचाळीस टक्के गुणासहित तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सत्रपद्धत अवलंबित जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येणार आहे स्क्रीनवरती आपण बघू शकता पॉईंटच्या ग्रेडिंग या ठिकाणी धरले जाणार आहे तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी जी आहे मराठी विषयासहित उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचा म्हणजे टायपिंगचा स्पीड तुमचा तीस शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा इतर कॉम्प्युटर संदर्भातील सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे वयमर्यादा जे आहे या ठिकाणी राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर इतर कॅटेगरीमधून येत असाल त्याचबरोबर माजी सैनिक वगैरे असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी वयामध्ये सवलत दिली जाईल निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे भाऊ पर्याय ऑनलाईन परीक्षा जी आहे तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यासंदर्भातील सिलेबस देखील आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे अर्ज करण्याच्या अगोदर कर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचायचे आहे अर्ज जे आहे त्या ठिकाणी वीस आठ दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी अर्जाची मुदत वाढवून एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज जे आहे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात अर्ज फी जे आहे या ठिकाणी राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये या ठिकाणी आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस पेमेंट या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज करण्या अगोदर आपण एक वेळ जाहिरात संपूर्ण व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो